महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ सोशल वर्क एजुकेट्स की ओर से अपनी प्रलंबित मांगों को लेकर समाज कल्याण विभाग कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। एसोसिएशन के अध्यक्ष अहमदास मोहिते ने NBCN को बताया कि समाज कल्याण विभाग की ओर से हमारी मांगों को लेकर आश्वासन दिया जा रहा है। हमारी मांगे है कि राज्य के किसानों को आर्थिक मदद जल्द से जल्द दी जाए, पुरानी पेंशन योजना लागू हो, साथ ही हमारे विभाग के लिए प्रगति योजना लागू हो। मोहिते ने आगे कहा कि अगर इस आंदोलन के बाद भी हमारी मांग पूरी नहीं होगी तो हम राज्य भर तीव्र आंदोलन करेंगे। महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ सोशल वर्क एजुकेटर्स मास्वे तर्फे आज या ठिकाणी राज्यातील समाज कार्य महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाज कार्य पदवीधारक यांच्या मागण्यांकरता हे धरणे आंदोलन आणि उपोषण आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्हाला ज्यांची चिंता आहे त्या या जगाच्या पोशिंद्याची बळीराजाची या संकटग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब तातडीने आर्थिक मदत द्या। समाज कार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 31 ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा। समाज कार्याच्या शिक्षकांना सेवांतर्गत पदोन्नतीचे लाभ द्या। आश्वासित प्रगती योजना लागू करा। ज्या आमच्या बांधवांना जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या अर्जित रदांचं रोखीकरण करा। समाज कार्य महाविद्यालयांचे आमचे जे पदवीधारक आहेत अनेक पदांच्या संदर्भात शासनाने जे रिक्रूटमेंट रूल्स असतात ते बदलवलेले आहेत। शैक्षणिक अर्हता समाज कार्य पदवीधरच्या ऐवजी दुसरी अर्हता ठेवण्यात आलेली आहे तर ती पूर्ववत करण्यात यावी आणि समाज कार्याच्या पदवीधारकांकरता त्यांच्या अर्हतेशी निगडीत सामाजिक न्याय विभाग, आदिवासी कल्याण विभाग, कामगार विभाग, आरोग्य विभाग या सर्व विभागांमध्ये जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी। समाज कार्य महाविद्यालयातील प्राचार्यांची, शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे भरण्यात यावी। अनुकंपा तत्वावरील पदे भरण्यात यावी। वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात यावा। अशा विविध मागण्यांकरता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आज सगळ्यात प्रथम आम्ही दीक्षाभूमीवर जाऊन प्रार्थना केली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि आपल्याला सांगू इच्छितो की समाज कल्याण विभागाची स्थापना ही बाबासाहेब आंबेडकरांनीच केली आहे। तर या सामाजिक न्याय विभागातर्फे समाज कल्याण विभागातर्फेच अन्याय केला जातो, त्याच्यामुळे या विभागाला महामानवा आपण सद्बुद्धी द्यावी याच्याकरता आम्ही साकडं घातलं, प्रार्थना केली आणि हे आंदोलन जे आहे ते सामाजिक न्याय विभाग ज्या विभागाचं नाव सामाजिक न्याय विभाग आहे त्या विभागातर्फेच समाज कार्य महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातो त्या विभागाच्या या अन्याय आणि भेदभावाच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे। मला वाटतं की सामाजिक न्याय विभागाने आता तरी आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, नाहीतर हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। याच्या पुढे पूर्ण राज्यभर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करणार आहोत। तर आपण या आंदोलनाला जी काही प्रसिद्धी देत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद। मी प्राध्यापक अंबादास मोहिते, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स मास्वेचा संस्थापक अध्यक्ष, सगळ्यांना आवाहन करतो सामाजिक न्याय विभागाला आणि मुख्यमंत्री तर आमच्याच विभागाचे आहे, त्यांच्याकडे हे खातं आहे। मुख्यमंत्री आमच्या विभागाचे असताना त्यांच्याकडे खातं असतानाही आम्हाला न्याय मिळत नाही ही खेदाची बाब आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी आम्हाला न्याय देतील अशी आशा आहे, नाही तर आंदोलन तीव्र करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, याचा त्यांनी दखल घेतली पाहिजे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।